गुड मॉर्निंग स्टूडेंट. यस्टरडे वी हैव सीन अबाउट एंगल्स एंड पेयर ऑफ एंगल्स इन विच वी हैव सीन द लीनियर पेयर्स ऑफ एंगल द इंटीरियर एंड एक्सटीरियर पार्ट ऑफ एंगल एंड आफ्टर देन वी हैव सीन अबाउट द एडजसेंट एंगल. तर मागील तासाला आपण कोण आणि कोणांच्या जोड्या याबद्दल माहिती बघितली होती. यामध्ये आपण कोणाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग याबद्दल माहिती बघितली होती. त्याचबरोबर जे काही लगतचे कोण आहेत या लगतच्या कोणाबद्दल आपण माहिती बघितली होती. आणि त्यानंतर आपण सराव संच 15 बद्दल माहिती बघितली होती. तर सराव संच 15 मध्ये आपण जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावर एकदा नजर टाकूयात. इन ए प्रॅक्टिस सेट 15 फर्स्ट क्वेश्चन इज गिवन. ऑब्जर्व द फिगर अँड कम्प्लीट द टेबल फॉर अँगल ए डब्ल्यू बी. आपल्याला या ठिकाणी एक कोन दिलेला आहे. कुठला? ए डब्ल्यू बी. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे पॉइंट्स इन द इंटीरियर. कोणाच्या आंतरभागातले बिंदू, कोणाच्या आंतरभागातले बिंदू कुठले येतात बघा. तर हे जे काही कोणाचे आर्म्स आहेत, भुजा आहेत कोणाच्या, ह्या भुजांच्या आंतरभागात येणारे जे बिंदू आहेत हे बिंदू म्हणजे पॉइंट्स इन द इंटीरियर पार्ट. सो द पॉइंट आर एन सी अँड एक्स दीज आर द पॉइंट इन साइड द अँगल्स और इंटीरियर पार्ट ऑफ एंगल. देन अनदर वन इज क्वेश्चन. अनदर वन क्वेश्चन इज पॉइंट इन द एक्सटीरियर. तर कोणाच्या बाह्य भागात असणारे बिंदू आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितले. तर बघा बिंदू टी आफ्टर देन पॉइंट यू आफ्टर देन पॉइंट क्यू अँड पॉइंट फी. तर बघा कोणाच्या बाह्य भागात कुठले बिंदू आहेत. टी बिंदू आहे, यू बिंदू आहे, त्यानंतर क्यू बिंदू आहे, त्यानंतर फी बिंदू आहे. हे कोणाच्या बाह्य भागात आहेत. आणि त्याचबरोबर वाय हा बिंदू सुद्धा कोणाच्या बाह्य भागात आहे. तर असे 5 बिंदू कोणाच्या बाहेर भागात आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न पॉइंट्स ऑन द आर्म ऑफ अँगल. कोणाच्या भुजेवर असणारे बिंदू. आता कोणाच्या भुजेवर असणारे बिंदू कुठले? ए डब्ल्यू जी आणि बी हे कोणाच्या भुजेवरचे बिंदू आहेत. कुठले कुठले? तर बघा बिंदू ए डब्ल्यू त्यानंतर जी आणि नंतर बी हे बिंदू कुठे आहेत. तर कोणाच्या भुजेवरती आहेत. आता दुसरा जो प्रश्न आहे या दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूयात. नेम द पेयर्स ऑफ ऍडजसंट अँगल इन द फिगर. तर लगतचे जे कोण आहेत त्या कोणांची नावं सांगा असा प्रश्न विचारलेला आहे. लगतचे कोण. तर बघा आता या ठिकाणी पहिली जी आकृती आहे याच्यामध्ये तुम्हाला 3 कोण दिसतात. त्यापैकी कुठलेही 2 कोण तुम्ही लगतचे कोण सांगू शकता. कोण ए एन बी अँगल ए एन बी अँड अँगल सी एन बी दीज आर दी ऍडजसंट अँगल इन अनदर फिगर. म्हणजे तुम्ही लिहू शकता या ठिकाणी पहिल्या प्रश्नात कोण ए एन बी आणि कोण
सी एंड बी हे लगतचे कोण आहेत? या पद्धतीने तुम्हाला दुसरी जोडी सांगता येते, ए एंड बी, कोण ए एंड बी आणि कोण ए एंड सी, ही दुसरी जोडी तुम्हाला सांगता येते. त्या पद्धतीने तिसरी जोडी ही तुम्हाला सांगता येते, कुठली? तर कोण ए एंड सी ए एंड सी आणि कोण बी एंड सी. ही तिसरी जोडी तुम्हाला सांगता येते. तर अशा पद्धतीने तुम्ही या जोड्या सांगू शकता पहिल्या आकृतीच्या संदर्भात. नाउ इन ए सेकंड डायग्राम दुसऱ्या आकृतीत बघा, तुम्हाला ऍडजसंट अँगलची पेअर या ठिकाणी शोधायची आहे किंवा जोड्या या ठिकाणी तुम्हाला ओळखायचे आहेत. अँगल टी क्यू पी अँड अँगल पी क्यू आर, दीज आर ऍडजसंट अँगल, दीज आर ऍडजसंट अँगल. तर कोण टी पी क्यू, टी क्यू पी आणि पी क्यू आर हे काय आहेत? लगतचे कोण आहेत? परंतु पी क्यू आर आणि एस टी आर हे लगतचे कोण आपण म्हणू शकत नाही, कारण इथं ज्यावेळेस आपण लगतचे कोण सांगतो त्यावेळेला जी काही शिरोबिंदू आहे तो शिरोबिंदू सामायिक असायला पाहिजे, तशी परिस्थिती इथं दिसत नाही. आता प्रश्न तिसरा जो आहे त्या प्रश्न तिसऱ्याच्या बाबतीत बघा, तुम्हाला आर द फॉलोइंग पेयर्स आर ऍडजसंट अँगल, ज्या काही जोड्या दिल्या आहेत त्या लगतचे कोण आहेत का नाहीत हे तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा, पहिली जी जोडी दिली अँगल पी एम क्यू, पी एम क्यू बघा कुठे, हा अँगल पी एम क्यू, आणि आर एम क्यू, आर एम क्यू, आर एम क्यू, तर हा दुसरा अँगल. तर तुम्ही ही जोडी ऍडजसंट अँगलची आहे हे सांगू शकता, म्हणजे इथं दोघांना एक भुजा सामायिक आहे, म्हणजे क्यूएम, क्यूएम ही जी काय आर्म आहे ही दोघांसाठी कॉमन आहे, आणि त्यामुळं या ठिकाणी आणि त्यांचं जे काय ओरिजिन आहे ते एम मधून आहे, त्यामुळं हे दोन्ही कोण कुठले, पी एम क्यू आणि आर एम क्यू हे दोन्ही ऍडजसंट अँगल किंवा लगतचे कोण आहे. आता दुसरा प्रश्न, आर एम क्यू, आर एम क्यू हा कोण असेल आणि एस एम आर हा कोण असेल? आता बघा, यामध्ये आर एम क्यू मध्येच एस एम आर हा कोण येतो, मग अशा परिस्थितीत हे ऍडजसंट अँगल आपल्याला म्हणता येत नाही. तर एस एम आर ची जी काही साइड एम एस आहे ती इन साइड दी आर एम क्यू मध्ये आहे, म्हणजे आर एम क्यू च्या कोणाच्या अंतर्भागात एम एस ही बाजू किंवा आर्म्स तिथं आलेली दिसते, आणि त्यामुळे इथं आपल्याला हे दोन कोण ऍडजसंट नाहीत असं सांगावं लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आर एम एस, आर एम एस हा अँगल आणि आर एम टी, आर एम टी हा दुसरा अँगल. तर हे सुद्धा अशाच पद्धतीची कंडिशन या ठिकाणी दिसते, म्हणजे हा तिसरी जी काही पेअर दिली तुम्हाला ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लगतचे कोण आहेत असं म्हणता येत नाही, कारण या ठिकाणी एम एस आर एम एस मध्ये, आर एम एस मध्ये आर एम टी, आर एम टी हा जो अँगल आहे हा आर ए आर एस आर एम एस ला काय करतो, इन्क्लूड करतो, म्हणजे आर एम एस हा कोण आर एम टी च्या अंतर्भागात आहे
आणि त्यामुळे यांना लगतचे कोन म्हणता येत नाही. आता पुढचा प्रश्न आहे एसएमटी, अँगल एसएमटी आणि आरएमएस ह्या दोघांच्या बाबतीत बघा. ह्या दोघांच्या बाबतीत आपला एमएस ही कॉमन आर्म दिसते आणि या ठिकाणी हे दोन कोन आपल्याला लगतचे कोन असल्याचं दिसून येत. म्हणजे हे दोन कोन एस एम टी, अँगल एस एम टी अँड अँगल आर एम एस, दीज आर दी ऍडजसंट अँगल पियर. तर अशा प्रकारे पहिला अँगल आणि चौथा अँगल दीज आर द पेअर ऑफ ऍडजसंट अँगल अँड सेकंड अँड थर्ड आर नॉट द पेअर ऑफ ऍडजसंट अँगल. तर अशा प्रकारे पहिला आणि चौथा प्रश्न ह्या पहिल्या आणि चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला हे लगतचे कोण आहेत आणि दुसरा आणि तिसरा हे लगतचे कोण नाहीत हे आपल्याला स्पष्ट होते. दिस इज अबाउट द प्रॅक्टिस सेट 15. नाऊ वी कॅन सी अबाउट कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. व्हॉट इज अ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स? इफ द मेजर ऑफ और इफ द सम ऑफ द मेजर ऑफ टू अँगल्स इज 90, दे आर नोन एज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता कुठलेही दोन कोन की ज्यांची बेरीज ही 90 अंश असते, ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ही 90 अंश असते, असे सर्व कोन हे परस्परांचे पूरक कोन असतात. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय? तर पूरक कोन, कोटी कोन, आपण यांना कोटी कोन म्हणतो. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स मीन्स कोटी कोन. म्हणजे कोटी कोनाची व्याख्या काय करता येते? तर दोन कोनांचं माप, कुठल्याही दोन कोनांचं माप जर का 90 अंश येत असेल तर असे कोण म्हणजे दोन कोनांची बेरीज किंवा सम ही आपल्याला 90 अंश मिळत असेल तर असे कोण हे परस्परांचे कोटी कोण होतात. तर आकृतीत तुम्हाला दिसतंय कोण पी क्यू एस, कोण पी क्यू एस आणि एस क्यू आर ह्या दोघांची बेरीज किती येते? तर दोघांची बेरीज 90 अंश येते. म्हणजे अँगल पी क्यू एस प्लस अँगल एस क्यू आर इज इक्वल टू 90, सो दॅट दीज अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर. तर ह्या दोघांची बेरीज किती येते? 90 अंश. आणि म्हणून पी क्यू एस आणि एस क्यू आर हे काय आहेत? परस्परांचे कोटी कोन आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला कोटी कोनाबद्दल लक्षात आलं असेल, जर दोन कोनांची बेरीज ही 90 अंश मिळत असेल तर ते परस्परांचे कोटी कोन असतात किंवा एकमेकांचे कोटी कोन असतात. कुठलेही दोन कोन विचारात घ्या, त्यांची बेरीज 90 अंश असल्यास ते परस्परांचे कोटी कोन असतात. ठीक आहे, तर आता आपण एक्झाम्पल बद्दल बघूयात. या ठिकाणी सॉल्व एक्झाम्पल दिले तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा दिसते ऑब्झर्व द अँगल इन द फिगर अँड एंटर द प्रॉपर नंबर इन द बॉक्स. आता ए बी सी अँगलचं मेजर किती आहे? तर 40 डिग्री तुम्हाला इथे दिसते. किती आहे? 40 डिग्री. पी क्यू आर चं मेजर किती आहे? 50 डिग्री. आता ह्याची सम करा दोघांची, अँगल ए बी सी प्लस अँगल पी क्यू आर, ही तुम्हाला किती मिळते? 40 आणि 50 तुम्हाला मिळते 90 अंश. द सम ऑफ मेजर ऑफ अँगल ए बी सी अँड पी क्यू आर इज 90, देअर फॉर ए बी सी अँड पी क्यू आर दीज आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. तर तुम्हाला लक्षात आलं असेल ए कोणाची बेरीज 40 आहे, पी क्यू आर कोणाची बेरीज ए बी सी ची 40, पी क्यू आर ची 50 आहे,
दोघांची मिळून बेरीज 90 अंश येते आणि त्यामुळे एबीसी आणि पीक्यूआर हे काय आहेत तर एकमेकांचे कोटिकोन आहेत, हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल। त्यानंतर दुसरा प्रश्न, दुसरं उदाहरण आपला दिलंय या ठिकाणी, तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय फाइंड द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ऑफ मेजर 70, 70 अंशाचा कोन आहे, 70 अंशाचा कोन आहे आणि ह्या कोणाच्या बाबतीत तुम्हाला काय करायचंय, ह्याच्या ह्या कोणाच्या म्हणजे ज्याचं माप 70 आहे त्याच्या कोटिकोनाचं माप शोधायचंय, मग ते किती मिळेल, तर 90 मधून तुम्ही 70 वजा केलं तर त्या तुम्हाला याच्या कोटिकोनाचं माप म्हणजे 20 मिळेल। म्हणजे 70 अंश ज्या कोणाचं माप आहे त्याचा कोटिकोन कितीचा असेल, तर 20 अंशाचा असेल, हे तुम्हाला लक्षात येईल। इफ द मेजर ऑफ अँगल इज 70 डिग्री ऍट दॅट टाइम कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ 70 डिग्री इज ऑफ 20 डिग्री। आता नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी दिले, अँगल्स ऑफ मेजर इज ए प्लस 50, ए प्लस 50 डिग्री अँड 2 इज इट्स कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि दुसरा अँगल जो आहे त्याचा मेजर किती आहे, 2a डिग्री आहे। व्हॉट इज द मेजर ऑफ इच अँगल, व्हॉट इज द मेजर ऑफ इच अँगल, बघा एका कोणाचं माप किती आहे, एका कोणाचं माप आहे a अधिक 15 आणि दुसऱ्या कोणाचं माप किती आहे, तर 2a। परंतु हे परस्परांचे काय आहेत, कोटिकोन आहेत, दीज आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ इच अदर, सो द मेजर ऑफ दिस अँगल मस्ट बी फाइंड लाइक दिस, एंगल ए प्लस 15 प्लस एंगल 2a इज इक्वल टू 90, या दोघांचं मिळून माप किती, 90 अंश। आता बघा या ठिकाणी आपण ह्यांची बेरीज करूयात, ए प्लस 2a प्लस 15 इज इक्वल टू 90, 2a आणि a किती झालं, 3a इज इक्वल टू 3a इज इक्वल टू 90 मायनस 15, हे 15 इकडं राईट साईडला आल्यानंतर मायनस होणार, वी गेट 3a इज इक्वल टू 75, सो दॅट a इज इक्वल टू 75 अपॉन 3, वी गेट द व्हॅल्यू ऑफ a इज 25, तर a ची किंमत तुम्हाला किती मिळते, 25। मग आता a ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही सर्व किमती काढू शकता, मग पहिला अँगल कितीचा होता आपला, a प्लस 50 चा, मग 25 अधिक 15, पहिला कोण कितीचा असेल तुमचा, 40 अंशाचा आणि दुसरा कोण कितीचा, तर 2a, 2 गुणिले a ची किंमत किती आली आपली, तर या ठिकाणी 25 आणि म्हणून दुसरा जो कोण आहे तो किती अंशाचा असेल, 50 अंशाचा असेल। तर अशा प्रकारे हे जे काही कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत पेयर्स मधले ते आपल्याला शोधता येतात। तर मित्रांनो आता तुम्ही सराव संच एक जे काही 16 आहे प्रॅक्टिस सेट, नाव वी आर स्टडी अबाउट द प्रॅक्टिस सेट 16, तर याच्यामध्ये तुम्हाला काय प्रश्न दिलेत बघा, काय काय प्रश्न दिलेत बघा, इन ए प्रॅक्टिस सेट 16 द फर्स्ट क्वेश्चन, द मेजर ऑफ सम ऑफ अँगल्स आर गिवन बिलो, तुम्हाला जे काही कोण आहेत त्या कोणांची माप तुम्हाला दिलेत, राईट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल, तर प्रत्येक कोणाचं तुम्हाला काय करायचंय, त्याचा कोटिकोन शोधायचा आहे। आता पहिला जो प्रश्न आहे
त्या पहिल्या प्रश्नात पहिल्या प्रश्नाचा कोटीकोन किती येईल, ते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ 40 इज 50, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ऑफ 63 इज ऑफ 27 डिग्री, अँगल्स ऑफ 45 डिग्री इज ऑफ 45 डिग्री, बिकॉज द मेजर सम ऑफ मेजर ऑफ दीज टू अँगल इज 90 डिग्री. ह्या 40 अंशाचा पूरक कोटिकोन किती मिळतो, 50 अंश. 63 अंशाच्या कोटिकोनाचं माप किती असेल, 27 अंश. 45 अंश कोणाच्या मापाचं कोटिकोन असेल, 45 अंशाचा. आता 55 अंशाचा जो काही कोण आहे त्याचं माप किती असेल कोटिकोनाचं, तर 35 अंश. 20 अंश कोटिकोनाचं माप किती असेल, 70 अंश. 90 अंशाच्या कोटिकोनाचं माप किती असेल, 0 अंश. आणि एक्स कोणाच्या बाबतीत आपण लिहू शकतो त्याच्या कोटिकोनाचं माप किती असेल, तर 90 वजा x अंश. 90 वजा x अंश असं का, अशी उत्तर का येतात? तर ह्याच कारण आहे, हे जे काही कोण आहेत जेव्हा आपण कोटिकोन म्हणतो तेव्हा त्या दोन कोनांची बेरीज ही 90 अंश आपला मिळाली दिसते. म्हणजे कोटिकोनाची व्याख्याच अशी आहे की ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश आहे अशा कोनांना आपण कोटिकोन म्हणतो. आणि म्हणून अशा पद्धतीनं 50, 27, 45, 35, 70, 90 वजा x हे अनुक्रमे 1 ते 7 या मापाच्या कोणाचे कोटिकोन आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता दुसरा जो प्रश्न आहे त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय बघा, x-20 x-20 and x+30 आर द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. दोन कोणांचं माप किती आहे, तर एकाचं आहे y-20 आणि दुसऱ्याचं आहे y+y+30. तर त्या कोणांची माप आपल्याला काढायला सांगितली. मग कशी काढायची बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. ह्या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे, आपला माहिती आहे ह्या दोघांची बेरीज आपल्याला यायला पाहिजे 90 अंश. मग आपण लिहूयात या ठिकाणी y+20 + y+30 इज इक्वल टू 90. y-20° + y+30° इज इक्वल टू 90. आता वाय च एडिशन होणार, वाय आणि वाय किती झाले, 2y. आता ह्यांची वजाबाकी होते कारण चिन्ह वेगळी वेगळी आहेत दोघा. मग वजाबाकी किती येते, 10 = 90 अंश. आता हे 10 जे आहे ते उजव्या बाजूला आल्यानंतर आपल्याला मिळतं 90 वजा 10. आणि मग 2y ची किंमत तुम्हाला मिळते 80. आणि मग दोन्ही बाजूला 2 ने भागून y ची किंमत तुम्हाला मिळते 40 अंश. मग पहिला जो कोन आहे तो किती आहे, तर पहिला कोन आहे आपला, पहिला कोन आपला आहे y-20. y ची किंमत किती मिळाली, 40. 40 वजा 20 मग पहिला कोन किती असणार, तर 20 अंशाचा. दुसरा कोन किती अंशाचा, तर y+30 अंशाचा. म्हणजे 40 + 30 दुसऱ्या कोणाचं माप किती मिळेल आपल्याला तर 70 अंश. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही सराव संच 16 सोडवायचा आहे. अतिशय सोपे प्रश्न आहेत. तर याबद्दल काय कोणाची शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आता आपण पुढचा जो भाग शिकणार आहोत तो म्हणजे पूरक कोन, दॅट इज अ सप्लिमेंटरी अँगल्स.
आता हे पूरक कोण काय भानगड असते, तर ज्या कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते, जर कुठल्याही दोन कोणांच्या मापाची बेरीज जर 180 अंश असेल तर अशा कोणांना आपण पूरक कोण असं म्हणतो. इफ द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल्स इज अ 180 डिग्री दे आर नोन एज सप्लिमेंटरी अँगल्स. आता बघा या ठिकाणी एक कोण दिलेला आहे, ए बी डी अँड सी बी डी, दीज आर टू अँगल्स. वी नो दॅट द मेजर ऑफ दीज टू अँगल्स इज 180 बिकॉज दीज अँगल्स आर इन लिनियर पेअर. हे कोण कसे आहेत, तर हे कोण रेषीय जोडीतले कोण आहेत आणि त्यामुळं ए बी डी आणि सी बी डी ह्या दोघांचं माप किती येतं, तर 180 अंश असल्याचं आपला दिसून येत. ठीक आहे, तर मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की जे काही पूरक कोण आहेत ते पूरक कोण कशाला म्हणायचं, जर दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश येत असेल, इफ द सम ऑफ द मेजर ऑफ टू अँगल्स इज 180 देन द अँगल्स आर कॉल्ड एज सप्लिमेंटरी अँगल. तर अशा पद्धतीने आपण जे काही पूरक कोण आहेत त्याच्याबद्दल माहिती बघितली. यानंतर तुम्ही सराव संच 17 ज्या पद्धतीने आपण 16 सोडवला त्या पद्धतीने सराव संच 17 तुम्ही सोडवायचा आहे. जर कोणाला याच्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. या ठिकाणी तुम्हाला काही सोडवून दिलेली उदाहरणं आहेत, ती सोडवून दिलेली उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत, तर सोडवून दिलेली उदाहरणं सोडवून नंतर सराव संच 17 तुम्ही सोडवायचा आहे. हे प्रकरण आपलं घटक चाचणीला आहे हे विचारात घेऊन तुम्ही पहिल्या चार प्रकरणांची तयारी आपली घटक चाचणीसाठी करायची आहे. यू मस्ट स्टडी फर्स्ट 4 चॅप्टर फॉर फर्स्ट युनिट टेस्ट. नाव आपण आता या ठिकाणी थांबूयात. सर्वांचे धन्यवाद.